का आपल्या नागरिकांच्या मध्ये कुठल्याही बाबतीमध्ये जर चुकीचं घडलेलं असेल तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली गेली पाहिजे. परंतु सत्ताधारी पक्षाचा आणि असणाऱ्या उगीचच विरोधकांना त्रास देण्याच्या करता जर कुणाला तरी गोवण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर तो कुणीही सहन करणार नाही. तुम्हाला आठवत असेल मागं असंच आमचे सहकारी माजी मंत्री विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाडांच्यावर 2 गुन्हे तिथं दाखल केले गेलेले होते आणि त्याच्यातनं अतिशय त्रासून त्यांनी पार राजीनामा देण्याची भूमिका घेतलेली होती. परंतु नंतर पवारसाहेबांनी त्यांना समजावून सांगितलं, मी भेटायला गेलो, जयंत पाटीलसाहेब भेटायला गेले आणि त्याच्यातून आम्ही मार्ग काढला. वास्तविक जर चुका असतील कुणाच्याही, माझी असू द्या नाहीतर इतर कुणाची असू द्या, त्याच्याबद्दल कारवाई करायला दुमत असायचं कुणाचंच कारण नाही. पण मुद्दाम कुभाड रचून कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, एक्स वाय झेडला उभं करून तू काहीतरी एक कुणाच्या तरी विरोधामध्ये केस दे आणि मग आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही तर 99 ते 2014 आणि 2019 ते 2022 अशा प्रकारे जवळपास 15 आणि 17.5 वर्ष सरकारमध्ये काम करत होतो. आमच्याही काळामध्ये समोर विरोधी पक्ष होता, त्यावेळेस आम्ही अशा प्रकारचा प्रयत्न कदापिही केलेला नाही. ह्या रस्त्याने जाण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर जनता हे सगळं बारकाईने बघत असते आणि आम्ही हे सहन करणार नाही. जर जाणीवपूर्वक कुणाला गोवण्याचा प्रयत्न, अडकवण्याचा प्रयत्न, त्रास देण्याचा प्रयत्न, राजकीय आपले विरोधक आहेत म्हणून त्यांचा संपवण्याचा प्रयत्न हा जर कोणी करू पाहत असेल तर हे महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पण कदापि ते सहन करणार नाही. अमोल कोल्हे हे नाशिकला त्यांचा छत्रपती संभाजी